रविवारी सकाळी 11 वाजता संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी केंद्र सरकारच्या पेट्रोल डिझेल गॅस आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढी आणि महागाई विरोधात थाळी वाजवून मिठाई वाटप करत आंदोलन करण्यात आले. केंद्रातील भाजप सरकार विरोधात आभार मानण्याचे उपहासात्मक आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. अक्कलकुवा शहरात दाजीबा पेट्रोल पंपावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमशा पाडवी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शनही करण्यात आले. विविध घोषणा देत केंद्र सरकारचा निषेधही करण्यात आला. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख ललित जाट यांनी उपस्थितांना सदर आंदोलनाची सविस्तर माहिती देत सर्वसामान्य जनतेला महागाईच्या आगीत झोकू देणाऱ्या केंद्र सरकारच्या धोरणाचे निषेध केला. या भारत देशामध्ये कधी नव्हे एवढी महागाई केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे वाढताना आपल्याला दिसत आहे. पेट्रोल असेल, डिझेल असेल, गॅस सिलेंडर असेल, जीवनावश्यक वस्तू, खाण्याच्या डाळीपासून खाण्याच्या तेलापासून प्रत्येक वस्तू महाग होत चालली आहे. यावेळी जिल्हा प्रमुख आमशा पाडवी, जिल्हा परिषद सदस्य किरीसिंग वसावे, जिल्हा संघटक लक्ष्मण वाडिले यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी सुधीर कुमार ब्राह्मणे, अक्कलकुवा.